सुरेश दामोदर ठाकुर साहेब यांच्या हातून आज तुम्हाला जेवणाची चव नक्की चाखण्यासाठी मिळेल. अतिशय स्वादिष्ट असं जेवण सुरेश ठाकुर साहेबांकडून तुम्हाला आज मिळणार आहे. तर ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस या सामन्याचं धावतं वर्णन ऐकवतील या बोरिवली नगरीतील बुलंद आवाज रूपचंद ठाकूर. धन्यवाद भात राऊत. मी दोन्ही संघाच्या संघांना काही विनंती करतो की आपला एक राखीव खेळाडू पाठवून द्यायचा इकडे, ना तुम्हाला 3 धावांची पेनल्टी पडेल असं लक्ष ठेवायचं. प्रभाकर मात्र धन्यवाद. दो बी संघ आपण जेवल्याशिवाय जायचं नाही आहे. सर्वांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे चांगल्या प्रकारे. तेव्हा दोन्ही संघाच्या संघाने काही विनंती करतो आपले खेळाडू घेऊन जेवणाच्या कक्षामध्ये जायचं आहे. टाईम आहे तुम्हाला सांगतो मी. जेवणाची सुरुवात झाली की तुम्हाला अनाऊन्स करतो. तेव्हा जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका. सर्वांची जेवणाची व्यवस्था होणार आहे. आता जो सामना होतो आजच्या दिवसाचा दुसऱ्या फेरीचा पहिल्या फेरीचा दुसरा सामना तो घोडबंदर वर्सेस नवघर या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकला तो घोडबंदर संघाने आणि प्रथम त्यांनी फलंदाजी स्वीकारलेली आणि क्षेत्रासाठी आमंत्रित केलेले ते नवघर संघाला. धन्यवाद. जे आता दुसऱ्या सामन्याला सुरुवात होतोय. घोडबंदर वर्सेस नवघर या दोन संघामध्ये हा सामना होतोय. नाणेफेकीचा कौल हा घोडबंदर संघाने जिंकलेला आहे प्रभाकर म्हात्रे याने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आणि स्ट्राईकला स्वतः ते संघनायक आहे ते डावखरे फलंदाज आणि नॉन स्ट्राईकला ते भरत वैती आणि पहिलं षटक हातात ते हरिचंद्र. धन्यवाद. इशारा येतोय आम्हाला अजय यांच्याकडनं. सामन्याला सुरुवात होतोय. ओ पहिला चेंडू थोडासा उजव्याच्या बाहेर चेंडू तो पंचाने वाईट घोषित केला आहे. अवांतर धावेने खातं उघडलं जातं घोडबंदर संघाचं. पुन्हा दुसरा चेंडू लागोपाठ दोन चेंडू खराब सुरुवात इथं हरिचंद्र यांच्याकडनं नवघर संघासाठी. लागोपाठ दोन चेंडू वाईट टाकण्यात आलेले आहेत आणि दोन धावांची भर पडलेली ते घोडबंदर संघाच्या खात्यामध्ये. मेहनत न करता त्यांना दोन धावात बहाल झालेले आहेत. हो यावेळी चांगला चेंडू होता आणि चांगल्या प्रकारे त्यांनी खेळलेले आहेत. बघायचे शत्ररक्षक आहेत चांगले शत्ररक्षक. दुसरा घेण्याचा प्रयत्न धोका होऊ शकतो इथं बघायचं आहे आणि तो धोका झालेला आहे आणि भरत वैती हे बाद होत आहेत. नको तिथं आरामात आपल्याला दोन धावा आल्या होत्या मेहनत न करता. पण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि रनआउटच्या रूपानं पहिला गडी बाद होतोय भरत वैती यांच्या रूपानं. आणि खेळणं
खेळण्यासाठी मैदान में धीरज तरी जातात भरत वैद्य यांची जागा घेण्यासाठी. खरोखर एक भरत चांगले खेळाडू अष्टपैलू खेळाडू होते आणि त्या सस्त्यामध्ये रनआउटच्या रूपाने बाद झाले आहेत आणि माघारी परतलेले आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी या धीरज तरी मैदानामध्ये गेलेले आहेत. प्रभाकर तयार पुन्हा स्ट्राईक वरती. स्वतः संघ नायक आहेत आणि समोर गोलंदाजी करता हरिश्चंद्र पाटील. ओ यावेळी पुन्हा सेम शॉट मारलाय, पुन्हा तो शत्ररक्षक आहेत बघायचं, चांगलं शत्ररक्षण. परंतु यावेळी नक्कीच विचार केलेला आहे धीरज तरे याने की नाही एका धावेवर तर आपण समाधान मानलेलं आहे. एक धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 4 धावसंख्येवरती. पहिलं षटक मैदानात चालू आहे आणि धावसंख्या 4, 1 गडी बाद. ओ यावेळी मोठा फटका बघायचा इथे शत्ररक्षक आहेत. चांगलं शत्ररक्षण आले, जितकी चांगली फेकी आलेली, एका धावीचे समाधान मानावं लागलेलं आहे. एक धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 5 धावसंख्येवरती. 1 गडी बाद, पहिलं षटक मैदान चालू आहे. सामना चालू असताना बॅग कोणी घेऊन जाऊ नका प्लीज, तुम्हाला विनंती करतो. सामना चालू असताना मैदान घेऊन बॅग घेऊन जाऊ नका, कारण तुम्ही इथं लाईव्ह आहे आणि त्याच्यामुळे. चांगलं शत्ररक्षण पुन्हा, तितकी चांगली फेकी आलेली आहे. आणखी एक धाव मिळते, एक धावने धावसंख्या थोडी पुढे सरकते ती 6 धावसंख्येवरती. पहिलं षटक हाताळलं जात आहे आणि 6 धाव आत्तापर्यंत आलेत आणि 1 गडी बाद झाले तर रनआउटच्या रूपानं भरत वैद्य. ओ यावेळी अप्रतिम चेंडू हाताळलेला आहे हरिश्चंद्राने, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न धीरज तरी यांचा, पण तो बॅटच्या संपर्कात चेंडू आडला. सरळ स्ट्रेक्षक कव्हर करतात, निर्धाव जातोय चेंडू, एकही धाव नाही आहे. ओ यावेळी नक्कीच त्यांनी कम बॅक केलेलं आहे इथं हरिश्चंद्राने. 2 चेंडू लागवड, पहिले 2 चेंडू वाईट टाकले होते, परंतु मागचे 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले. अशा प्रकारे पहिलं षटक संपलेलं आहे, धावसंख्या झाली ती फक्त 6. अप्रतिम, या 6 धावेमध्ये 2 धावा वाईटच्या रूपानं आले, 2 धावा वाईटच्या रूपानं आल्या होत्या, म्हणजे जवळजवळ 4 धावा दिल्यात आपल्या षटकामध्ये. चांगलं षटक हाताळलं, 1 गडी रनआउटच्या रूपानं बाद झाला. आता बघायच्या दुसरं षटक टाकण्यासाठी कोण येतात ते. आता दुसरं षटक टाकण्याचे वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक टाकण्याचे उदय आलेले आहेत. सामना चालू असताना कोणीही बाईक मैदानामध्ये घेऊन जाऊ नका प्लीज, तुम्हाला विनंती करतोय. नागराज यांचं आगमन झालंय, त्यांना विनंती करून त्यांना व्यासपीठ आहे नागराज साहेब. पहिला चेंडू उदय यांचा देखील वाईट घोषित केला जातो. अवांतर धाव मिळते, अवांतर धावीने संघाची धावसंख्या 7 झालेली आहे. हो यावेळी सुरेख कट केलेला आहे चेंडू, बघायचे एक धाव पूर्ण केले ते शत्ररक्षक आहेत. आओ डायरेक्ट चेंडू जर एष्टीवर लागतो तर नक्कीच एक धोका होऊ शकला असा प्रभाकर यांच्यासाठी. खरोखर अप्रतिम फेकी केली होती, थोडासा एष्टीच्या बाजूने चेंडू गिनसटून गेलेला आहे आणि अशा प्रकारे एक जीवदान मिळालं असं म्हणायला हरकत नाही प्रभाकर यांना. खरोखर अप्रतिम थ्रो केला होता राजन्याने आणि या 2 धावीने संघाची धावसंख्या झाली ती 9 धावा जात आहेत. दुसरं षटक मैदान चालू आहे. फुलटा चेंडू
आणि इथं पंचांना नो बॉलचा इशारा दिलेला आहे. इथं 1+1 म्हणजे 2 धावा मिळत आहेत. इथं नागराजांना आम्ही सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करत आहोत. दिलीप पाटील यांच्या हातून नागराज यांच्यासाठी सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला जातोय. धन्यवाद नागराज आपण इथं आल्याबद्दल. ओ यावेळी कट केलेले ते शतरक्षक आहेत बघायचे. एक धाव पूर्ण केलेली आहे. एकाच धावी समाधान मानलेलं आहे. एक तोपर्यंत फेकी आलेली आहे. एक धाव मिळते. एक धावीने संघाची धावसंख्या 2 आकडी 12 धावा झालेल्या आहेत. जय पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं इथं हार्दिक स्वागत. ओ यावेळी मोठा फटका आम्हा एसटीवर चेंडू लागल्यासाठी तिथं 2 धावा मिळतात. तिथं या 2 धावाने संघाची धावसंख्या तेवढी पुढे सडकले. ती धावसंख्या झाली 14 या धावसंख्येचं. दुसरं षटक मैदानात चालू आहे. पहिलं षटक हाताळलं हरिचंद्र यांनी 6 धावा दिल्या होत्या. एकच धाव मिळते. पुन्हा तोच गोलंदाज परंतु यावेळी एका धावीने समाधान मानलेलं आहे. एक धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 16 धावसंख्या झालेली आहे. दुसरं षटक मैदान चालू आहे. 1 गडी बाद धावसंख्या 16. आत्तापर्यंत उदय यांनी 10 धावा दिल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये हरिचंद्र यांनी फक्त 6 धावा दिल्या आहेत. आणि उदय यांचं षटक आहे मार मागडं पडलेलं आहे इथं. ओ यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बघायचे शतरक्षक आहेत की 2 धावा पूर्ण केलेले आहेत चेंडू येईपर्यंत. आणि या 2 धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती धावसंख्या 18 झालेली आहे. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे 18. पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिल्या होत्या हरिचंद्र यांनी. आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 12 धावा तब्बल आलेल्या आहेत. फार मागडं षटक पडलेलं आहे या उदय यांचं. जरा पाण्याची बाटली घेऊन जायचं आहे मैदानामध्ये. यस इथे आगमन कोणाचं होतं मित्रांनो? लेजंड क्रिकेटर मालवणी संघाचा महत्वपूर्ण खेळाडू म्हणजेच मालवणी संघाचे यशस्वी संघनायक तसेच नंदू पाटील यांचे जिवलग मित्र रवींद्र पाटील. एक प्रकार म्हणायचं की नंदू पाटील यांचे सर्वात मोठे बंधू असं मी म्हणेन. रवींद्र पाटलांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं इथे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. वेलकम बाबू भाई. आपलं हार्दिक स्वागत आहे. बॅक टू रूपचंद ठाकूर. धन्यवाद भात राऊत. खरोखर इथं एक रवींद्र पाटील यांचं आगमन झालं फार आनंद आहे. खरोखरच ते मानवी संघाचे स्वतः संघ नाही काय अष्टपैलू खेळ आहेत ते. ओ यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बघायचा इथं धोका होऊ शकतो की काय? ओ तिथं बघायचं येस नो लक्ष नव्हतं. प्रभाकर धावण्याचा प्रयत्न केला. धीरज यांचं जाईल की लक्ष नव्हतं. आणि अशा प्रकारे रनआउटच्या बघायचं आता कोणाला बाद करतायत ते. आणि धीरज तरी हे बाद होतात रनआउटच्या रूपाने. आणखी कडी बाद होतो तो रनआउटच्या रूपाने धीरज तरी. आता नवीन फलंदाज एक हुकमी फलंदाज घोडबंदर संघाचा अलंकार तरी ह्याच्या नावावरती फार मोठा रेकॉर्ड आहे. तो तुम्हाला भरत राऊत सांगतील. त्यांच्याकडे संपूर्ण इतिहास आहे या अलंकार तरी यांचा. संपूर्ण या अग्रिकोई मास्टरच्या सर्व खेळाडूंचा इतिहास भरत राऊत त्यांच्याकडे आहे. आणि खरोखर एक महान खेळाडू अलंकार तरे हे आता मैदानामध्ये घेत. आता तुम्हाला इथं चौकार आणि षटकारांची आत्ताशबाजी बघायला मिळेल. बघायचं काय करता एक्सरच्या मैदानामध्ये आनंद
अलंकार तारे बद्दल म्हणायचं गेलं रूपचंद ठाकूर तर या वर्षातील सर्वाधिक धावा बनवणारा हा खेळाडू म्हणायचं गेलं तर ऑरेंज कॅप जो आपल्या अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचा बहुमान म्हटला दोन तो बहुमान या खेळाडूकडे आहे. या वर्षामध्ये 51 षटकार या खेळाडूनं मारलेले आहेत. लक्षात ठेवा जवळपास 15 स्पर्धा पूर्ण झाल्या होत्या आपल्या भाईंदरच्या नगरीमध्ये 15-20 स्पर्धा आणि तिथे या खेळाडूनं मात्र आपल्या खात्यावरील 51वा षटकार या वर्षातील 51वा षटकार पूर्ण केला. हाफ सेंचुरीज षटकारांची या खेळाडूच्या खात्यावर आहे. त्या भाईंदरच्या नगरीमध्ये एक हाफ सेंचुरीज या खेळाडूनं पूर्ण केली होती आणि म्हणायचं गेलं तर एका वर्षामध्ये 100 अधिक धावा बनवणारा हा सर्वात मोठा खेळाडू. पुन्हा एकदा रूपचंद ठाकूरकडे वळतोय. धन्यवाद बात्रादो. एक धाव मिळते. आता अलंकार तरे म्हटलं नाही का महान खेळाडू आणि त्याला आता स्ट्राईक मिळतोय. बघायचं आता कशी सुरुवात करतो आपल्या संघासाठी. तिसरं षटक मैदानात चालू आहे. धाव संख्या झालेली आहे ती 19. नंदकुमार पाटील यांचं देखील आगमन झाले. मात्रे यांचं आगमन झालं. त्यानंतर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. नंदकुमार मात्रे नंदकुमार मात्रे आपण व्यासपीठावर यायचं आहे. हो यावे अप्रतिम फेकी आलेले सुंदर फेकी सरळ इष्टरक्षकाच्या हातामध्ये. जर धाव घेण्याचा प्रयत्न केला असता धोका. परंतु प्रभाकर मात्रेने पाहिलं की आपले दोन गडी बाद झाले. दोन्ही रनआउटच्या रूपानं बाद झाले. आता रनआउटच्या रूपानं विकेट फेकणं फार चुकीचं आहे. म्हणून ते शांत डोक्याने खेळतात. समोर स्ट्राय नॉन स्ट्राईकला ते अलंकार तरी आहेत त्यांच्या सोबतीला. हो यावेळी पुन्हा मोठा फटका बघायचं तिथं शतरक्षक आहेत. हो यावेळी चेंडू बघायचं आहे तिथं. नक्कीच तिथं त्यांनी धावा वाचवलेल्या आहेत. परंतु दोन धावा पूर्ण केले आहेत तिथं. तीन धावा पूर्ण केलेल्या आहेत. तीन धावा संघाची धाव संख्या झालेली आहे ती 23 धावा झाल्या. तिसरं षटक मैदान चालू आहे. धाव संख्या 23. ऑरेंज कॅपचे मानकरी आहेत. अलंकार तरे ती मॅच तुम्ही परिधान करायला पाहिजे होती. नंदकुमार मात्रे ह्याने व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचंही आम्ही हार्दिक स्वागत. ओ यावेळी मोठा फटका बघायचा इथं शत्रक्षक आहे तिथं. चांगलं शत्रक्षण आणि तितकीच चांगली फेकी आलेली आहे. बघायचं आहे एकच धावेचं समाधान मानलेलं. एक धावेने संघाची धावसंख्या होती 24 धावा होत आहेत. तिसरं ते आगमन झालेल्या मित्रांनो आणखीन काही मान्यवर इथे येताना दिसत आहेत. सन्माननीय श्री वीरेंद्र साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं इथे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम. तर मराठी लग्नाच्या वाढदिवसाचा गिफ्ट आहे. खास करून नंदू पडेसाठी त्यांना विश करायला आलेले आहेत. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. यस आज शनिवार आहे. उद्या संकष्ट आहे आणि आज देखील उपवास आहे. मात्र एक छोटंसं गिफ्ट प्रेमाचं गिफ्ट नंदू पाटील साहेबांकडून खास करून वीरेंद्र साहेबांकडून. खंबा आहे स्कॉच आहे कुठली आहे आणि एक छोटीशी वस्तू आहे गिफ्ट आहे त्यांच्यासाठी. मात्र यानंतर जे सेलिब्रेशन होणार आहे मित्रांनो ते सेलिब्रेशन खूप जोराचं असेल. लक्षात ठेवा केक भरपूर प्रमाणात केक कापले जातील या आमच्या अतिथी कक्षामध्ये. कारण आज नंदू पाटील यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. नंदूभाऊ 25 या 30 ॲनिव्हर्सरी 17वी ॲनिव्हर्सरी आहे. 17 वर्ष आज त्यांच्या लग्नाला झालेले आहेत आणि 17 वर्ष आपल्या सौभाग्यासोबत आनंदानं आपल्या कुटुंबासोबत आनंदानं नांदत आहेत. धन्यवाद बात राऊत. आता एक फिरकीची जादूगिरी म्हणून ओळखला जातो राजीव पाटील हे गोलंदाज आलेले आहेत. ओ यावया प्रतिम पहिला चेंडू परंतु तो डाव्याच्या सोडता बाहेर आणि तो पंच वाईट घोषित करता. एक अवंतर धावाची भर पडलेली आहे घोडबंदर संघाच्या खात्यामध्ये आणि धावसंख्या झालेली आहे ती 27.
पुन्हा दुसरा चेंडू, तोही देखील भरपूर बाहेर गेलेला आहे डाव्या स्टेचा, आणि तोही देखील वाईट घोषित केलाय पंचाने. एक अवांतर धाव आणखी मिळते. या अवांतर धावाने संघाची धावसंख्या 28 धावसंख्येवर पोहोचलेली आहे. दोन गडी बाद चौथं षटक मैदान चाललंय. दोन्ही खेळाडू हे रनआउटच्या रूपाने बाद झालेले आहेत. कोणालाही सफलता मिळाली नाही आहे कुठल्याही गोलंदाजाला अजूनपर्यंत. ओ आणि क्लीन बॉल मिळाली तर सफलता, आणि तो मोठा मोहरा बाद झालेला आहे. इथं खरोखर एक मोठा मासा गळायला लागलाय राजू, आणि दोन चेंडू त्याने वाईट टाकले, आणि तिसरा चेंडू असा फिरकी टाकला की त्याचा अंदाज आला नाही. आणि अशा प्रकारे अलंकार तऱ्हेची एस टी उघडून टाकलेली पहिली सफलता मिळते ते राजू पाटील यांना, आणि तिसरा गडी बाद होतोय. तरी ते मात्र राजू पाटील यांच्यासाठी एक एक पारितोषिक आलेला आहे. कोणाकडून असेल मित्रांनो, तर नवघर नगरीचे उद्योगपती म्हणजेच विवेक पाटील, ज्याला आपण प्रेमानं डॉन असं संबोधतो मित्रांनो, त्यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक राजू पाटील तुमच्यासाठी. राजू पाटील, कारण ही विकेट खूप मोलाची होती. या 2000 रुपयाला महत्व नाही, विवेक पाटीलला माहिती आहे की या 2000 रुपयाला महत्व नाही, तितकं महत्व आहे अलंकार तऱ्हेच्या विकेटला. नक्की, हे जर मैदान राहिले तर अलंकार तऱ्हे धमाकूळ घातला असता त्यांनी षटकारचा उगाराचा, पण तो त्यांनी लवकर बाद केलेला आहे आणि थोडं टेन्शन दूर केलेलं नवघर संघाचं. थोडंसं थांबवतो मी रुपचंद ठाकूर, पुन्हा एकदा तुम्हाला इथे आम्ही सन्मानित करतोय. वीरेंद्र वैतीस साहेब आणि हर्षद वैतीस साहेब या दोघांना आम्ही सन्मानित करतोय. खास करून ते भेट देण्यासाठी आले होते, नंदू पाटील साहेबांना विश करण्यासाठी आले होते. आज त्यांच्या लग्नाचा 17वा वाढदिवस आहे, त्यानिमित्तानं ते आले होते भेट देण्यासाठी. मात्र धन्यवाद साहेब, आपण इथे आलात आणि आमच्या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात, त्याबद्दल दोघांचेही शतश आभार. आणि पुन्हा एकदा वळतोय आम्ही चालू सामन्याकडे. आपल्या समोर मायक्रोफोनवर आहेत रूपचंद ठाकूर. धन्यवाद भरत राऊत, खरोखर चांगली कमबॅक केलेलं आहे राजू पाटील, आणि पहिले दोन चेंडू वाईट, त्याच्यानंतर पहिले दुसऱ्या चेंडू होती विकेट, आणि आता निर्धाव चेंडू. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघायचा आहे. चेंडू तो यष्टीरक्षकाच्या मागे, एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी घेण्याचा प्रयत्न करतात काय, नाही, एका धावीत चांगलं शतरक्षण झालेलं आहे. एक धावीने संघाची धावसंख्या होती ती 29 धावा होत आहे. चौथं षटक मैदान चालू आहे. 3 गडी बाद 29 धावसंख्या असं समीकरण झालेलं आहे. तसेच नंदकुमार म्हात्रे यांना देखील आम्ही, दिलीप पाटील नंदकुमार म्हात्रे यांना देखील पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही स्वागत करत आहोत. आणि दुसरी सुद्धा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन नंदकुमार म्हात्रे यांचा सत्कार केला जातोय दिलीप पाटील यांच्याकडनं. एक्साईज संघाचा यांना टायवर जोरदार स्वागत करा. धन्यवाद नंदकुमार पाटील, आपण इथं आलात म्हात्रे, आपण इथं आलात त्याबद्दल. पुन्हा इस्ट्रेक्सच्या मागे चेंडू येतो, एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, बघा धोका होतो की काय इथं, आणि इथं धोका झालेला आहे. आणि प्रभाकर म्हात्रे रनआउटच्या रूपानं बाद होत आहेत, सलामीला आले होते. पुन्हा एकदा वळतोय मी याच स्कोरबोर्ड कडे. धावसंख्या होते ती म्हणजेच 32, आणि 32 वर 4 फलंदाज बाद झालेले ते म्हणजेच घोडबंदर मास्टर्स संघाचे. वळतोय पुन्हा एकदा रूपचंद ठाकूर कडे. धन्यवाद भात राहत, नक्की एक मोठा धोकादायक फलंदाज आता मैदानात उतरलाय तो ब्रायन. ब्रायन यांच्याकडनं आता बघायचं आहे ब्रायन, कारण तुमच्या संघाचे खरोखर अलंकार याने काही केलं, पण तुम्हाला आता ब्रायन काहीतरी करावं लागेल आपल्या संघासाठी. बघायचं शेवटचा चेंडू आहे राजू पाटील यांचा चौथ्या षटकातला, कारण अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे आणि चांगला गडी त्याने मोलाचा गडी त्याने बाद केलेला आहे राजू पाटील याने अलंकार तरे यांना. ब्रायन बघायचं किती धावे ना आपल्या संघाला धावेची भर घालून देतात ते संघासाठी. ओ यावेळी अप्रतिम चेंडू टाकलेला आहे, चेंडू पडल्यानंतर खालीच राहतोय, निर्धाव जातोय. चांगलं शतक हाताळलेलं राजू पाटील याने. पुन्हा एकदा थोडंसं थांबवतोय, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण 32 धावा. वळतोय मित्रांनो पुन्हा एकदा अतिथी कक्षाकडे
आम्ही इथे सन्मानित करतोय मालवणी संघाचे यशस्वी संघनायक, एक प्रकारे म्हणायचं गेलं तर नंदू पाटील यांचे मोठे बंधू, जिवळग मित्र, सन्माननीय श्री रवींद्र पाटील यांना आम्ही इथे सन्मानित करतोय. तीन जिवळग मित्र तुम्हाला पाहायला मिळतात आमच्या अतिथी कक्षामध्ये. एका साईडला आपण पाहिलं तर रवींद्र पाटील यशस्वी संघनायक म्हणून पाहिलं जातं. 2016 काल रवींद्रनं गाजवला होता. 10 विजेतेपदं आपल्या नेतृत्वाखाली मालवणी संघाला जिंकून दिली होती आणि तेच आज आपल्याला संघनायक या अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत. इंजर्ड आहेत, सर्जरी झाली होती त्यांच्या खांद्याला, इजा झाली होती आणि त्याच्यावर सर्जरी झाली होती. पुन्हा एकदा वेलकम रवींद्र पाटील, आपलं एकदा हार्दिक स्वागत. वळते पुन्हा एकदा रूपचंद ठाकूर यांच्याकडे. धन्यवाद राजू. बघायचा मोठा फटका इथं, बघायचा चेंडू जातोय तो पहिल्या षटकाराची नोंद होते इथं. मी म्हटलं घोडबंदकर संघ मैदानात उतरला का नक्कीच त्यांच्या फलंदाजाकडनं षटकार चौकार फार बघायला मिळते. यावेळी पहिल्या षटकाराची नोंद झालेली आहे त्या अजिंक्य यांच्या बॅटमधनं. पुन्हा मोठा फटका बघायचा इथं, शतरक्षक आहेत, बघायचं काय होतं. ओ आणि इथं झेल सुटला, झेल घेणं फार गरजेचं होतं इथं आणि अजिंक्य यांना जीवदान मिळतं. झेल घेणं फार गरजेचं राजन तुम्हाला, परंतु काय थोडा त्रासही झाला, 4-5 पावलांचा रनअप करावा लागला तुम्हाला आणि झेल सुटलेला आहे आणि एक जीवदान म्हणतं. या जीवदान याच्यानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 40 धावा झालेली आहेत. चौथं 5वं षटक मैदान चालू आहे. यानंतर होणारा सामना बघायचा. आणखी एक मोठा फटका आणि त्या शतरक्षकात बघायचे आहेत आणि झेल टिपलेला आहे इथं. खरोखर ह्यावेळी नक्कीच राजन याने, कारण मगाचा चेंडू तो शिमारशे बाहेर गेला होता आणि अजिंक्य हे बाद होता एक षटकार मारून. यानंतर होणारा सामना मोरवा वर्षद दहिसर या दोन संघाला मी पहिला पुकार देतोय. मोरवा वर्षद दहिसर हा सामना संपल्यानंतर लगेच तुम्ही नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. सामन्याला सुरुवात होते. रवी आलेत नवीन फलंदाज. आणि इथं दोन धावा मिळतात. या दोन धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 42 धावा. शेवटचं षटक मैदान चालू आहे कुमार पाटील यांच्या रूपानं. यावेळी पुन्हा मोठा फटका समोर. एकही शतरक्षकनं एक धाव पूर्ण केली बघायचं इथं. चांगलं शतरक्षण, तोपर्यंत दोन धाव आरामात पूर्ण झालेले इथं. पाचवं षटक चालू आहे इथं. मैदानामध्ये धावसंख्या झालेली ती आत्तापर्यंत 44 धावा झालेल्या आहेत. ओ यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बघायचा चेंडू नाही आहे तिथंच राहिलेला आहे आणि एक धाव पूर्ण केलेली आहे इथं. बाईच्या रूपानं एक धाव मिळते. 5 षटकाचा खेळ संपलेला, धावसंख्या झालेली आहे ती 45 धावा झाल्यात आणि 46 धावांचं आव्हान दिलं जिंकण्यासाठी. मोरवा आणि दहिसर या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी तुम्हाला इथं धन्यवाद. धन्यवाद रूपचंद ठाकूर. सामन्याचं आपण रूपरेखा पाहिले तर अधिकृत धावा या धावफळकावर घोडबंदर संघानं लावलेलं आहे, त्या म्हणजेच 45 आणि 46 धावेचं आव्हान समोर ठेवलेलं आहे नवघर मास्टर्स या संघासमोर. चला आरकेचा संघनायक कैलास पाटील आणि दहिसरचा संघनायक मिलिंद पाटील दोघांनाही विनंती करतोय की आपण
टॉच बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉच बॉक्स मध्ये आपण मायक्रोफोन वर पाहणार आहेत उमेदवार नगरीचा बुलंद आवाज दिनेश पाटील यांना, आणि ती भाषा असेल ती म्हणजेच आपली भाषा, मायबोली भाषा म्हणजेच आगरी भाषा. आभारी बर जावई. आलो 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 आलो. चला 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 चला. लवकर या लवकर या लवकर या. टॉस बॉक्स मध्ये या लवकर. नवगर संघाचे माजी संघटक राजन मात्र यांना विनंती करून स्टेज वरती यायचंय. माजी नगरसेवक आहेत ते, त्यांना विनंती करून स्टेज वरती यायचंय नवगरचे. तसेच नवगरचे राजू पाटील याला आपलं पारितोषिक विवेक पाटील उर्फ डॉन यांनी तुम्ही अलंकारांची विकेट घेतल्याबद्दल. मोरव्याचा मी जावई. आमचे सासूरवाडीचा संघ म्हणजे मोरवा संघ. आईला कैलास टॉस बॉक्स मध्ये. दैसरचा कर्णधार. अरे ये बाबा लवकर लो ये. ऊन ब कौर पले तापले ऊन. आपली जात पण आगरी. री का आला का नुसती आग. दोन्ही साईडशी नुसती आग लागले. दिनेश पाटील साहेब 2 मिनिटं तुम्हाला मी थांबवतोय. राजू पाटील यांना विनंती करतोय. राजू पाटील यांना विनंती करतोय की आपण प्लीज आपला पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे. नंतर येतं का सामना संपल्यावर. 2000 रुपयाचं पारितोषिक वेग पाटील म्हणजेच डॉन यांनी लावलं होतं. अलंकार तरे यांची विकेट. क्लिंग बोल्ड केलं होतं अलंकार राजू पाटील यांना, आणि 2000 रुपयानं राजू पाटील यांना इथे सन्मानित केलं जात आहे. मी विनंती करतोय वेग पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते, हरम पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक आपण द्यायचं आहे. राजन म्हात्रे यांना पुष्पगुच्छ देऊन माजी नगरसेवक नवगर गावचे, तसे त्यांना आम्ही दिलीप पाटील यांच्याकडनं फोटो. हे बघा इथं जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. जे संघ खेळून झाले त्यांनी जेवून घ्यायचं. मिलिंद भाऊ चला लवकर. ऊन ब कौर पडलंय. राजन म्हात्रे माजी नगरसेवक पुष्पगुच्छ काय करतस रे बाबूबाई. बरास ना बाबूदा. ओ बाबूदा बरास ना. चला टॉस का बॉस मध्ये या. तवा दोन्ही संघाचं कर्णधार आयलेन कॅप्टन आमचं. एक दैसरचा संघ न एक आमचे सासूरवाडीचा संघ. जाम भारी दोन्ही जाम भारी. कैलास बघा कवरा फॉर्म मध्ये आहे. कैलास जाम भारी. कैलास आमची उमेल मांडला तुम्ही. जाम मजा केली. टॉस का बॉक्स मध्ये येतात विवेक पाटील आमचा आगरी डॉन. कैलास बॉल न बॅट कोण काय बोलते ते सांगा साहेबांना. सावकाश बोला डॉन आणि तो गोरीची उरी तीन. विवेक सर, विवेक सर चेहरा त्या साईडला ठेवा. कॅमेरा तिकडे आहे. कॅमेरा त्या साईडला आहे. चेहरे त्या साईडला ठेवा. आपण एसटीच्या मागे कॅमेरामॅन आहे त्याच्याकडे व्यवस्थित. उरला 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 पल्ला 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 पल्ला. अरे बाहेर गेला. यो डेड बॉल. यो डेड बॉल आलो. या म्हणू डेड बॉल. जाम भारी काम चालू आहे क्रिकेट मध्ये. काय होईल सांगू नाही शकाय. परत उरवा. घाबरला वाटते डॉन काकाला. हा परत उरीला आहे. पडला पडला पडला. अरे बॅट आली. बॅट कोणी बोलले ती बॅट. कैला जिंकला. चाल ये जिंकत. सासू सुरू वाटेवर आलं. जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. जे खेळाडू संघ खेळून जेवून घ्यायचं आहे. टॉस जिंकले कैलास. तुम्ही काय घेवाल बॉलिंग का बॅटिंग. पहिला मी बॅटिंग करून आणि मला वाटते आर के सॉरी एक्सर एने अतिशय सुंदर ग्राउंड बनवलेलं आहे. लेग साईडला माशाची जाली पण लावलेली आहे. ज्या कोणाचा तिथे जाल्याला बॉल लागेल त्याला मासा पडल्यासारखं वाटेल. आणि सुंदर आयोजन आहे. व्यवस्थित एकदम आवडलं आम्हाला. अभिनंदन त्यांचा. आवडलं तुम्हाला पण कैलास भाऊ. तुम्ही किती रनसा कराला. या दहिसरचा पण भारी संघ आहे. तुम्ही किती रनसा कराल ना. कौरव माराल. मारा जाम मारा. पण जिंकलं कोण पाहिजे. प्रेक्षक न क्रिकेट यानं जिवंत ठेवायचं आहे आपल्याला आगरी कोलेनं. कारण महाराष्ट्रामध्ये एकच अशी जात आहे आगरी कोली. नाही तर सगळे ना आग लावायची आहे आपल्याला. आपली एकच जात आपल्याला ठेवायची आहे ती म्हणजे आगरी. तर मी काय सांगतो काय 50 कराल रन. तुम्हाला काय वाटते भाऊ. कैलासनी सांगले 50 पर्यंत आम्ही मारून. 40 पर्यंत कैलासनी सांगले 40. आवा फिरते कैलास बोलते भाऊ. ते 40 ते 45 करणार
तुम्ही कितीपर्यंत थांबवाल त्यांना? नाही, ओपन ग्राउंड आहे, 40-50 रन तर व्हायलाच पाहिजे आणि संघही चांगला आहे, त्याच्यामुळे आम्ही काय म्हणजे अगदी कमी रनमध्ये त्यांना थांबवू शकत नाही. 40-50 तर त्यांना करायला लागतील भाऊ. 40-50 आगरी भाषेत बोला आपली. आपण आगरी लोक आहो, कोण बोलतो का आपण? येस व्यासपीठ आहे आपले ना आगरी भाषा बोलायसाठी. 40-50 पर्यंत कैलास थांबवणार आहे. तुम्ही दोघं पण जिका, जाम भारी मॅच करा. एक्सरच हे मैदान आहे बघा, त्यांनी जाळी लावलीन, झेंडा लावलीन, यो टावर लावलेला आहे, तटे मोठे मोठे बिल्डिंगचं टावर आण जाम भारी. आज या एक्सर गावन क्रिकेट नक्की जिंकणार आहे. कोणता संघ जिंकेल ना रेल त्याला महत्व नाही. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था त्यांचे मदीन खेळणार ये जवर संघ आण आणि त्यांचं क्रिकेट ये प्रेक्षक लोक आण ते जिंकलं पाहिजे भाऊ. तुम्हाला दोघेना शुभेच्छा. धन्यवाद दिनेश पाटील. ए दोन्ही संघाचे संघनाकडे इकडे यायचं आहे. दोन्ही संघाच्या संघनाकडे दहिसर संघाचे संघनाकडे मिलेन आपण यायचं आहे. व्यासपीठावर तुमचा सत्कार केला जाणार आहे. इथं दोन्ही संघाच्या संघनाकडे व्यासपीठावर यायचं आहे. तर धन्यवाद दिनेश पाटील. जवळपास आपण चालू सामन्याकडे वळतोय, त्यानंतर लगेच आम्ही दोन्ही संघांच्या संघनायकाचा इथे सत्कार करणार आहोत. चार चेंडू पहिल्या षटकात टाकून झाले. धावसंख्या आतापर्यंत 3 धावा झालेल्या आहेत. चांगली सुरुवात विनोद यांच्याकडे. अप्रतिम षटक हाताळलं जाते आतापर्यंत. ओ यावेळी सुरेख शॉट मारलेला साईडला बघायचं. एक धाव पूर्ण केले, चांगले शत्रशंग अलंकार तर येते. एका धावीचे समाधान मानावं लागलेलं आहे. एक धावीने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4 धावसंख्या. जोरदार अपील पंचांकडनं आणि अशा प्रकारे राजू पाटील LBW रूपानं बाजत. पहिला मोठा हादरा बसतो, एक मोठा खेळाडू बाजतो सस्त्यामध्ये. तर थोडंसं थांबवतो मी रूपचंद ठाकूर तुम्हाला. पुन्हा एकदा आम्ही वळतो या आमच्या अतिथी कक्षामध्ये. इथे सन्मानित केलं जात आहे ते म्हणजेच RK मोरवा संघाचे संघनायक कैलास पाटील. कैलास पाटील यांना इथे सन्मानित केलं जातं. मी विवेक पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते कैलास पाटील यांना इथे सन्मानित करायचं आहे. वेग पाटील साहेबांना विनंती करतोय. पुन्हा एकदा आपण सन्मानित करायचं आहे ते म्हणजेच दहिसर संघाचे संघनायक मिलिंद पाटील यांना. वेलकम मिलिंद अँड वेलकम दहिसर. एक्सरच्या या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. रूपचंद ठाकूरकडे वळण्या अगोदर पुन्हा एकदा मी सर्व खेळाडूंना विनंती करतो, जे संघ खेळून झालेत त्यांना विनंती करतो. जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे, आपण लगेचच जेवणाच्या मंडपात जायचं आहे. लक्षात ठेवा, जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. आपण जेवणाच्या मंडपात जायचं आहे आणि जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे. वळतोय पुन्हा एकदा रूपचंद ठाकूर यांच्याकडे. धन्यवाद भरत राऊत. बघा या सुरेख शॉट मारायचा. बघायचं शत्रक्षक आहे, चांगलं शत्रक्षण. तिथं दुसरं घेण्याचा प्रयत्न बघायचा आहे आणि तिथं नाही आहे चेडू लागलेला यश. परंतु सई सला पोचले, 2 धाव पूर्ण केले. तिथं 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकलेली आहे ती 6 धावसंख्या होती. पहिलं षटक हाताळलं ते विरोध आणि अप्रतिम षटक हाताळलं. फक्त 4 धावा देऊन 1 गडी बाद केला होता. त्याच्यानंतर आता दुसरं षटक ते विक्रम हे हातात आहेत.
आणि तर रनआउटच्या रूपानं बाद होत आहेत. नको तिथं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. चेंडू हातात असताना विचार मध्ये गेलेले आहेत. राजन बघायचे एक चांगले खेळाडू आहेत, नक्कीच आपल्यावरती भार पडलेला. आता बघायचं एक त्या भार नक्की मुळे एका भागीदारीची गरज आहे, ती नवकर संघाला ती भागीदारी तर बघायला मिळत नाही आहे. राजन आणि समोर आहेत ते. ओ या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघायचे. शतरक्ष जवळपास एक धाव पूर्ण घेत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यश नो करताय तोपर्यंत दुसरी धाव. तुम्ही विचार करत बसताय, तुम्ही पहिली धाव जोरात घ्यायला पाहिजे, दुसरी धाव तुम्हाला आरामात पूर्ण होईल. पण तुम्ही पहिली धाव घेतानाच विचार करता, त्यामुळे परंतु या दोन धाव पूर्ण केल्या. त्या दोन धावाने संघाची धावसंख्या झाली ती 9 धावा झालेली आहे. दुसरं षटक चालू आहे मैदानामध्ये, धावसंख्या 9 आणि गडी बाद झाले ते 2. विक्रम हे षटक हातात आहेत. पुन्हा ते जवळपास शतक एक धाव पूर्ण केले. बघायचे दुसरं घेण्याचा प्रयत्न आणि थ्रो येईपर्यंत अप्रतिम चांगलं रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळालेलं दोघांमध्ये. आणखी 2 धावा मिळत आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या झाली 2 आकडी 11 धावा झालेल्या आहेत. ओ यावेळी दोन षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे ती 11. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 4 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा येतात त्या 7 धावा येतात. दोन षटकाचा खेळ संपला, धावसंख्या झालेली आहे ती 11 आणि धावा झालेत त्या 11 धावा झालेल्या आहेत. तर आपण ही स्पर्धा मित्रांनो पाहत आहेत. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था अंतर्गत एक्सर ए कैलासवासी दामोदर पाटील चषक 2019 अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे, कार्याध्यक्ष प्रकाशजी ठाकूर साहेब जे तुम्हाला व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत, उपाध्यक्ष किसनराजजी भोईर. अलंकार नवीन गोलंदाज. ओ अप्रतिम पहिला चेंडू धाव टाकला जातोय. 17 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी नवघर संघाला. चेंडू कमी आहेत आणि धावा जास्त. एकही षटकार किंवा चौकार, एखादा षटकार चौकार मारला तर नक्कीच धावसंख्या थोडी वाढू शकेल. ओ यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघायचा. स्वतः गोलंदाज येत आहेत सेल घेण्यासाठी आणि गडी बाद होतोय. आणखी एक गडी बाद होतोय नवघर संघाचा. मी म्हटलं की नवघर संघाने एखाद्या भागीदारी बघायला मिळत नाहीये. ओ यावेळी सुरेख शॉट मारायचं बघायचं. एकदा शतरक्षकात तिथं एका धावीचे समाधान मानावलं, तितकीच चांगली फेकी आलेली आहे आणि एकदा संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकली, ती 12 धावसंख्या होत आहेत.
तिसरं षटक मैदान चालू आहे. पुन्हा कॅच पकडता स्वतःच्या गोलंदाजी अप्रतिम शतरक्षक अलंकार तरे यांच्याकडनं. आता नवीन फलंदाज खेळण्यासाठी कुमार मैदानामध्ये जात आहेत. सामना चालू असताना मैदानामध्ये बाईक घेऊन जाऊ नका जरा प्लीज. कुमार पाटील नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानात. चांगलं षटक हाताळलं जातं आतापर्यंत अलंकार यांच्याकडनं. दोन गडी बाद केले त्यांनी. ओ यावे कट करण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅटच्या संपर्कात येत नाही. यष्टी रक्षक सध्या कव्हर करतायत. निर्धाव जातो चेंडू. धावसंख्या स्थिर आहे ती 12 धावसंख्या. पाच चेंडूमध्ये आत्तापर्यंत एक धाव दिली आणि दोन गडी बाद केलेला अलंकारांनी. अप्रतिम खरोखर अप्रतिम. फक्त एक धाव दिलेली आणि दोन गडी बाद. चांगलं षटक हाताळलं अलंकार तरे याने. चौकार षटकार तुम्हाला मारावे लागणार आहे. एक एक दोन दोन धावा काढून तुम्हाला चालणार नाही आहे. तेव्हा तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर नक्की तुम्हाला चौकार षटकार मारावे लागणार आहेत. बघूया आता कुमार समोर स्ट्राईक लाईट डावकर आहे फलंदाज. कुमार आणि राजन अशी जोडी मैदानामध्ये आहे. ओ यावेळी पहिल्या चेंडूवरती प्रभाकर यांना सफळता मिळते. कुमार हे बाद होत आहेत. एसटीच्या मागे चांगला झेल टिपला गेलेला आहे धीरज तर यांच्याकडनं. आज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री कमलेशजी म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील इथे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सोबत आपण पाहतायत या मुंबई नगरीतील उद्योजक राजाजी म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालेलं आणि त्यांचं देखील आम्ही इथे हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम सर. या एक्सरच्या नगरीमध्ये या एक्सरच्या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आता शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूमागे 3 धावांची गरज आहे तुम्हाला सामना जिंकण्यासाठी.
त्यानंतर आपण पाहतात आणखीन एका व्यक्तीला फ्रेम मध्ये पाहतात. जर आपण यूट्यूबच्या स्क्रीनवर पाहिलं तर मित्रांनो आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव सन्माननीय श्री भगवानजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील इथे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर वाघवीळ संघाचे संघटक गणेश मणेरा यांना देखील विनंती करतोय. गणेश मणेरा प्लीज आपण देखील अतिथी कक्षामध्ये यायचंय. गणेश भाऊ प्लीज आपण देखील अतिथी कक्षामध्ये या. आपलं देखील हार्दिक स्वागत. धन्यवाद भगवान पाटील. आपलं इथं हार्दिक स्वागत. गावदेव एकसरीय संघाचे कार्यकर्ते दोघा दोघा तिघा तिघांनी मिळून जेवून उरकून घ्यायचं आहे. सगळ्यांनी एकाच वेळी जाऊ नका. दोघा दोघा तिघा तिघांनी जेवणाचा कार्यक्रम उरकून घ्यायचा आहे. बघा तिथं जेल होतं का तिथं विक्रम आहेत आणि जेल सुटलेला इथं. तीन धावा काढलेल्या आहेत अप्रतिम. चांगलं रनिंग बिटवीन विकेट झाले. तीन धावा पूर्ण केलेल्या आहेत. प्रभाकर मात्रे यांच्या खांद्याला काय ते दुखापत झालेली आहे. शेवटचा चेंडू आहे तुमच्या षटकातला. हा सामना चालू असताना प्लीज तुम्हाला विनंती करतोय की मैदानामध्ये टू व्हीलर्स घेऊन जाऊ नका. तुम्हाला सकाळपासून सांगत आहे. सामना संपल्यानंतर तुम्ही जाऊ शकता. शेवटचा चेंडू. ओ यावेळी मोठा फटका मारला. बघा तिथे शत्ररक्षक आहे तिथं आणि तिथंही देखील झेल सुटलेला आहे. तिथं तर इथे आम्ही थोडंसं वळतोय. रुपचंद ठाकूर साहेब आम्ही आमच्या अतिथी कक्षाकडे वळतोय. इथे आगमन झालेलं आहे अतिथी कक्षामध्ये आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री कमलजी मात्रे साहेबांचं. त्यांच्या सोबत आपण पाहतायत आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव आदरणीय सन्माननीय श्री भगवानजी पाटील साहेब. त्याच्या सोबत आपण पाहतायत आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेचे आदरणीय सन्माननीय कार्याध्यक्ष श्री प्रकाशजी ठाकूर साहेब. त्यानंतर मुंबई नगरीचे उद्योगपती आदरणीय सन्माननीय श्री राजाजी मात्रे साहेब. या सर्वांचं एकसर एच्या वतीनं हार्दिक स्वागत. आता शेवटचे सहा चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. आनंद बोईर आणि जयवन यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो एक सर्व संघातर्फे. धन्यवाद आपण आल्याबद्दल. इथं सहा चेंडूमध्ये 26 धावांची गरज. काहीतरी चमत्कार करावा लागणार 9 वरच्या फलंदाजांना. आणि इथं झेल सुटलेला आहे. तिथं आणि 2 धावा. इथं 3 धावा पूर्ण केल्या. खरोखर चांगलं रायडिंग भेटेल विकेट. इथं आता 5 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 23 धावा. राजन तुमच्यावरती मोठी जबाबदारी आहे. तुमच्याकडनं षटकार चौकार येऊ शकतात. बघायचं आहे. गरज आहे तुम्हाला काहीतरी चमत्कार तुमच्याकडे बॅटमधनं निघतोय की काय बघायचं आहे. राजन मात्रे ओ यावेळी अप्रतिम शॉट मारलाय. बघायचा चेंडू बहुतेक पाण्यामध्ये पाणी प्यायला. आणि सर मी म्हटलं की राजन यांच्याकडनं मोठी जबाबदारी आहे. Oh, 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 oh
चार चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. चार चेंडू आणखी एखादा षटकार बघायला मिळतो काय बघायचं राजन बांध्यांच्या बॅटमधला. ओ यावेळी सुरेख शॉट मारत समोर बघायचं एक धाव पूर्ण केलेली आहे तिकडे आणि थ्रो व्यवस्थित आलेला नाही. ह्या चेंडूवरती जर षटकार आला तर नक्कीच चमत्कार होऊ शकतो. बघायचा सामना झुकू शकतोय नवघरकडे. आतापर्यंत सामना हा घोडबंदरकडे झुकलेला आहे. 3 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. मी म्हटलं की राजन यांच्याकडनं कुमक आहे षटकार चौकार मारण्याची. अशा प्रकारे 3 चेंडू 15 धावा. ओ यावे नक्कीच अप्रतिम चेंडू टाकलेला आहे आणि अशा प्रकारे आता 2 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. आणखी 2 धावा मिळतात. आता 1 चेंडू आणि 13 धावा. औचकता बाकी. आता बघायचं आहे घोडबंदर संघ हा ड्रायव्हिंग सीटवर बसलेला असं म्हणायला हरकत नाही आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि अशा प्रकारे घोडबंदर संघ हा विजयी ठरलेला. अभिनंदन त्या संघाचं. पुढच्या वाटचाळीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आता डीजे इथे आम्ही वळतोय. मित्रांनो स्वागत समारंभाकडे आम्ही इथे वळतोय. कारण जे इथे मान्यवर आलेले आहेत त्यांचा देखील आदर सत्कार करणं हे आम्ही आमचं प्रथम कर्तव्य समजतोय. तर नक्कीच आजचा दिवस कुणाचा मित्रांनो, तर आजचा दिवस ज्यांच्या नावाने आजचा दिवस उजळला मित्रांनो, आज म्हणायचं खरं तर नंदू पाटलांच्या सौभाग्यवती यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील इथे आम्ही विनंती करतो. नंदू अतिथी कक्षामध्ये यायचं आहे सौभाग्यवती त्यांच्या, त्यांना देखील विनंती करतो. वहिनी आपण देखील अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या जवळजवळ तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. पुरस्कार देत असतो घोडबंदर संघाचे प्रभाकर म्हात्रे यांना.